महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात सुतकताई होत होती, मात्र त्यापासून कापड निर्माण करण्याकरिता ते सूत बाहेर पाठवावे लागत होते. आता तसे होत नसून महात्मा गांधी यांचा मुख्य उद्देश येथे आता साध्य होत आहे. आता सुतकताईसह विणाईच्या कार्याचा प्रारंभ आश्रमातच झाला असून एक युनिट आश्रमात निर्माण करण्यात आले आहे. येथे कापूस ते कपडा हा उपक्रम सुरू आहे. सेवाग्राम आश्रमात येणारा कार्यकर्ता नित्यनियमाप्रमाणे सुतकताई करतो. शिवाय येथे गांधी जयंती व पुण्यतिथीनिमित्त अखंड सूत्रयज्ञ सुरू असतो. आश्रमातील महादेवभाई कुटीमध्ये अंबर चरख्याचे युनिट सुरू करण्यात आलेले आहे. येथे 6 ते 8 बॉबिनचे अंबर चरखे असून ते गावातीलच स्त्री व पुरुष चालवायला येतात. यामुळे रोजगाराची हमी व संधी मिळाली. विणाईसाठी आवश्यक करघा आणि अन्य यंत्राची निर्मिती येथे करण्यात आली आहे. या कामाकरिता बॉबिन्स भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विणाईच्या कामाकरिता 200 बॉबिन्स भरणे आवश्यक आहे. या 200 बॉबिन्स भरल्यानंतर 2000 मीटरचा ताना बनतो. यानंतरच त्या बॉबिन्स करघ्यावर लावून विणाईचे काम सुरू केल्या जाते. आश्रमातून सुतकताई ते विणाई असे काम होत असल्याने गांधीजीच्या कार्याची आणि अर्थशास्त्राला जवळून पाहण्याची व ती समजून घेण्याची संधी पर्यटक व दर्शनार्थींना मिळणार आहे. हीच खरी उपलब्धी बापूंच्या ग्रामीण अर्थशास्त्राला रुजविण्याची ठरणारी असल्याची प्रतिक्रिया आश्रमातून मिळत आहे. आश्रमच्या इकडे कसं म्हणजे शेती आहे भरपूरशी, त्याच्यामध्ये तूळ होते, चना होते, कापूस पण होते. पण कापसाचं जे उत्पादन आहे ते बाहेर न विक्री करता इथेच त्याचं मॅन्युफॅक्चर होते. ती काय करतो की आम्ही आमचं जे कापूस आहे समजा त्याला पिंजून त्याची रुई वेगळी आणि बीज वेगळं असं केल्या जाते. मग रुई वेगळी आणि बीज वेगळी केल्याच्यानंतर ते प्रक्रिया इथे नाही न होता ग्रामसेवा मंडळामधून आम्ही करून आणतो, कारण ते एक वर्षातून एकदाच करावं लागते म्हणून. तर मग ते त्याच्यापासून आम्ही इथे पुणी बनवून आणतो. पुणीवर मग काय होते की त्याच्यावर आणखी त्याच्यापासून बारीक धागा तयार होतो जो कपड्यासाठी पाहिजे, म्हणजे 35 नंबरचा धागा किंवा 40 नंबरचा धागाच असं चरख्यावर बनलं जाते. अंबर चरख्यावर पुणी अंबर नावाची चरखा आहे, त्या चरख्यावर 35 नंबरचा किंवा 40 नंबरचा धागा बनल्या जाते. त्या धाग्याला आम्ही बॉईल करतो, कारण तो कपडा बनण्यासाठी तयार नसते, कच्चा असतो. कारण सर्व चरखे तर सारखे चालणार नाही, कारण जास्त असते त्याची माळ. तर कोणता धागा कच्चा येतो, कोणता धागा पक्का येतो, यासाठी सर्व कच्चे किंवा पक्के दोनही धागे स्ट्रॉंग झाले पाहिजे, यासाठी आम्ही चिंचोके पावडरमध्ये त्या धाग्याला बॉईल केल्या जाते. बॉईल केल्याच्यानंतर रात्रभर आम्ही त्याला तसंच ठेवतो, म्हणजे 12 घंटे. 12 घंटेच्यानंतर त्या धाग्याला पिळून वाळू टाकले जाते. पिळून वाळू टाकल्याच्यानंतर त्या धाग्याला आम्ही बॉबिन भरण्यासाठी गावच्या महिलांना काम देतो. म्हणजे 5 ते 6 महिला आमच्या बॉबिन भरून आणतात. बॉबिन भरून आणल्याच्यानंतर काय असते की एक मोठा संच असतो, त्याच्यावर त्या 200 बॉबिन लावल्या जातात. 200 बॉबिन लावल्या की मग त्या प्रत्येक धागा हा 100 मीटर आला पाहिजे आणि कच्चाही नसला पाहिजे हे चेक केलं जाते. मग ते झाल्याच्यानंतर त्याला भीमवर घेतल्या जाते, भीम भरल्या जाते. भीम भरल्याच्यानंतर मग इथे आणून ड्रॉपिंग केल्या जाते. ड्रॉपिंग केल्याच्यानंतर मग इथून पुन्हा त्याच्यामध्ये कांड्या भरावं लागते, म्हणजे रीड भरावं लागते. असे 2000 धाग्याची ड्रॉपिंग झाल्याच्यानंतर त्याच्यामधून एक धागा जातो, तेव्हा तो कपडा बनतो.